स्वागत आहे. चला पाहूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. ज्येष्ठ किंतनकार हरिभक्त परायण बाबा महाराज सातरकर यांचं निधन झालं आहे. नवी मुंबईतील नेरूळ येथे त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज सातरकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नागपुरात लेबरने आपल्याच पत्नीचा खून केला. चारित्र्यावर संशय घेत हा खून करण्यात आला आहे. आरोपीने रॉडने तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. नागपूरच्या मोमिनपुरा परिसरात असलेल्या अलकरीम गेस्ट हाऊसच्या मालकाचे खून करण्यात आले. प्रॉपर्टीच्या लेनदेनच्या वादावरून पिस्तोलने डोक्यावर गोळी मारून हत्या करण्यात आली. ही घटना बुधवारी 9:30 ते 2 वाजताच्या दरम्यान घडली. हिंगणघाटमध्ये 4 आरोपींनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना शस्त्र दाखवून लुटण्यात आले होते. ही घटना 21 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. चोरी करणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयात हजर करण्यात आले आहे. आरोपींकडून लुटलेले पैसे आणि शस्त्र जप्त करण्यात आले. आरपीएफ नागपूर विभाग DPUM रेल्वेच्या विविध चौक्यांकडून तपासणी मोहीम राबविण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात 13 दलालांवर रेल्वे कायद्यान्वये कारवाई करून पोस्टाने गुन्हे दाखल केले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत असताना उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कर्तृत्व संपूर्ण देशाने मान्य केले आहे. जनतेच्या मनात पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कुटुंबप्रमुख ही भावना आहे व ते देखील जनतेला आपल्या कुटुंबाप्रमाणे मानतात. हेच शिल्लक सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुखणे आहे. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना ते करणार नाही अशी टीका त्यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपूरच्या कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे भेट दिली. यावेळी त्यांनी तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती आणि प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले आणि सर्व अनुयायांचे स्वागत करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ड्रॅगन पॅलेस टेम्पलमुळे कामठी हे शहर जगाच्या नकाशावर आले असल्याचे यावेळी ते म्हणाले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद दीक्षाभूमी येथे अभिवादन करण्याकरिता आले असता त्यांनी संकल्पच्या कार्यालयात राज्याचे माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्याशी भेट घेतली. यावेळी संकल्प मार्फत राबविण्यात आलेल्या भोजनदान आणि संकल्पच्या इतर उपक्रमाची माहिती डॉक्टर राऊत यांनी चंद्रशेखर यांना दिली. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सुविधेसाठी 22 ते 25 ऑक्टोबर या 4 दिवसापासून मनपाच्या कर्मचाऱ्याद्वारे अहोरात्र सेवा कार्य बजवण्यात आले. देशभरातून येणाऱ्या अनुयायांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होऊ नये या दृष्टीने आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशनानुसार मनपाद्वारे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नागपूर महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी समन्वयाने 4 दिवस पूर्ण जबाबदारी निरंतर सेवा कार्य बजवल्याबद्दल मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी संपूर्ण मनपा चमूचे अभिनंदन केले. मेरी माटी मेरा देश अभियानासाठी नागपूर विभागातील 71 अमृत कलश मुंबई मार्गे दिल्लीसाठी आज दुरंतो एक्सप्रेसने रवाना झाले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी नागपूर रेल्वे स्थानकावर अमृत कलश वहन करून नेणाऱ्या स्वयंसेवकांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या. यात नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील 142 स्वयंसेवकांचा समावेश आहे. नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने दुर्गा देवीची मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारा झोन स्तरावर कृत्रिम विसर्जन तलावांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. झोन स्तरावरील आणि कोराडी येथील कृत्रिम तलावामध्ये 25 ऑक्टोबर बुधवारी एकूण 185 मूर्तींचे विसर्जन करण्यात आलेले आहेत. तर आजच्या सुपरफास्ट बातम्यात फक्त एवढंच. उद्या पुन्हा भेटूया. नमस्कार.